नमस्कार, मी रुची सावरण मोहन. मातोश्री सोयराबाई राणसारखी भूमिका साकारली आहे मी या सिनेमामध्ये. कॅरेक्टरबद्दल असं खूप काही बोलण्यापेक्षाही या सिनेमातून मला काय शिकायला मिळालं हे मला सांगावं असं वाटतंय. मगाशीच चिन्मय आणि दीपाल ज्या सीनबद्दल बोलत होते त्या सीनमध्ये खूप छान गोष्ट शिकायला ही मिळाली की महाराजांसाठी त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये सुद्धा स्वराज्य हे संसारापेक्षा मोठं होतं, म्हणजे ते त्याला जास्त महत्त्व द्यायचे. सो हे तेवढ्या एका सीनमधूनच त्यांच्या आयुष्यातला गोल काय होता ते कळून येतं की त्याच्यासाठी पर्सनल स्पेसमध्येही स्वराज्य ही खूप मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी आणि त्याच्यासाठी ते काही करू शकत होते. सो माझ्यासाठी एवढ्या मोठ्या लँडस्केपच्या फिल्ममध्ये काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी जेन्युइनली खूप एन्जॉय केलं आहे ही कम्प्लीट प्रोसेस. सोयराबाईंबद्दल बरंच काही वाचलंय किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल खूप काही तथ्य आहेत, पण या सिनेमात त्यांच्या आयुष्यातला तो एक तो वेगळा आपण काळ दाखवतोय ज्याच्यात त्या महाराज गडावर नसताना त्या कशा आऊसाहेबांना मदत करायच्या गड सांभाळायला, किंवा सईबाई गेल्यानंतर त्या कशा शंभू बाळांना सांभाळायच्या, हे सगळे पैलू त्यांचे आपण बघूयात या सिनेमात थ्रू. बाकी